त्याठिकाणी एक संशयास्पद पिकअप गाडी त्यांच्या निदर्शनास आली. त्याचं लोकेशन घेता, त्याची माहिती घेता, त्यांना खात्री पटली की या गाडीमध्ये गोवंश आहे. त्या गाडीचा पाठलाग करत असताना ती गाडी पास करण्याच्या साठी म्हणून त्यांची अजून एक स्विफ्ट डिझायर फोर व्हीलर गाडी होती. त्यानंतर ती गाडी मुक्षय गावाजवळ आली असता अचानकपणे त्यांनी त्या ठिकाणी ब्रेक मारला आणि मागे असलेल्या स्विफ्ट गाडीने त्यांना जाणून बुजून त्या ठिकाणी धडक दिली आणि जीवे टार मारण्याचा प्रयत्न केला. सांगायचं तात्पर्य एवढंच की गुरुवारी रात्रीच्या दिवशी मालेगाव मध्येचे माजी आमदार आसिफ शेख आणि जवळजवळ 250-300 कसायांची एक बैठक त्या ठिकाणी मालेगाव मध्यामध्ये झाली आणि त्या बैठकीत जवळजवळ 27 मिनिटाच्या भाषणामध्ये आसिफ शेखच्या माध्यमातून पोरक्षकांवर त्यांना टार्गेट करण्याचं काम केलं जात होतं आणि चुकीचे खोटे आरोप करण्याचं काम केलं जात होतं. त्या ठिकाणी आसिफ शेखच्या माध्यमातून त्या कसायांना उपसवलं गेलं, त्यांना प्रक्षोभक भाषण त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून केलं गेलं आणि म्हणून त्या भाषणाची रिॲक्शन ही काल रात्री त्या ठिकाणी घडली. त्या भाषणामध्ये आसिफ शेख म्हटला की महाराष्ट्र के हुकूमतने किस कायदे के तहत गोरक्षकों को गाडी अडाने की परमिशन दी, किस कायदे के तहत पोलीस प्रशासन इनके ऊपर कारवाई नाही करती. मी आज या ठिकाणी त्या आसिफ शेखला उत्तर देऊ इच्छितो की वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेच्या भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 28 अंतर्गत एखादी जर गुन्हा आपल्या समोर जर होत असेल तो गुन्हा थांबवण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला दिलाय आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला उत्तर देऊ इच्छितो. बोलता बोलता म्हटला की हा जो बीपचा हा जो व्यापार आहे हा मालेगावातल्या फक्त 200-300 कसायांचा नसून हा संपूर्ण 7 लाख समाजाचा त्यांच्यावर डिपेंड हा विषय आहे आणि म्हणून कुठेतरी त्याच्या भाषणातून तो खिळून तुळून सांगत होता की हम 7 लाख आहे. परंतु काल रात्री झालेली घटना आणि एक व्हायरल झालेला मेसेज, मला माहिती नाही तो मेसेज व्हायरल कुठून झाला, परंतु मालेगावातल्या जागृत हिंदूंच्या माध्यमातून काल रात्री हा पवित्रा घेण्यात आला. आज मालेगाव 10 ते 2 वाजेपर्यंत मालेगाव बंदचं आवाहन या ठिकाणी केलं गेलं आणि हा जो मोर्चा या ठिकाणी झाला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असताना तो विषय राखत माननीय पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या संयमाने मोर्चाच्या माध्यमातून कालच्या घटनेच्या तीव्र भावना आपण या ठिकाणी प्रशासनाच्या समोर ठेवलेल्या आहेत. आजचा हा मोर्चा झाला जरी असला तरी या मोर्चाच्या समारोपाच्या वेळी कुठल्याही प्रकारचं निवेदन अजून तरी या ठिकाणी देण्यात येणार नाही. त्याचं कारण जे काय आपले वरिष्ठ आहेत, विश्व हिंदू असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, अग्निवीर हिंदू संघटन असेल, ते सर्व संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी याच विषयाच्या संदर्भात आज माननीय नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सन्माननीय शाहजी उमक साहेबांच्या सोबत बैठकीसाठी त्या ठिकाणी गेले असल्यामुळे आजचा हा काही मोर्चा होणार नाही. परंतु ही जी काही कालची घटना झाली, आम्हाला माहिती मिळाली, पोलीस प्रशासनाने काही लोकांवर त्या ठिकाणी कारवाई केली, परंतु केवळ त्या छोट्या मोठ्या लोकांवर कारवाई करून चालणार नाही. आजच्या सर्व बजरंगी बांधवांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला माझी कळकळीची विनंती की गुरुवारी रात्री झालेलं जे आसिफ शेखचं भाषण आहे ते भाषण तुम्ही पडताळावं. जे प्रक्षोभक भाषण आसिफ शेखच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आणि म्हणून त्याच भाषणाच्यामुळे त्या कसायांकडून उत्तेजित होऊन हा कालचा हल्ला मजिन रहो आणि बुराबो यांच्यावर झाला आहे. आज ज्या पद्धतीने स्वयंस्फूर्तीने आणि सर्व बजरंगीन हिंदू बांधव या ठिकाणी जमलो, आज यांच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून पोलीस प्रशासन असेल आणि या सर्व प्रशासनाला आम्ही एक निवेदन इशारा देतोय की येथे 8 दिवसाच्या काळात त्या FIR मध्ये मुख्य आरोपी म्हणून आसिफ शेखचंही नाव टाकण्यात यावं आणि त्यालाही त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. अन्यथा 8 दिवसानंतर ज्या पद्धतीने शहराच्या शांततेचा विषय लक्षात घेता आज आम्ही शांततेने मोर्चा केलाय, परंतु 8 दिवसानंतर आज सर्व ज्या पद्धतीने तो बोलला की 7 लाख आहे,
मी त्याला सांगू इच्छितो की आम जरी 2.5 लाख हुए मालेगाव शहर में, लेकिन जब जब हिंदुत्व का विषय मालेगाव शहर में आएगा तब तब पूरा मालेगाव शहर और नासिक जिला हिंदुत्व के साथ खड़ा रहेगा। सिर्फ हम 2.5 लाख सिर्फ मालेगाव शहर के अंदर अल्पसंख्यक है, हम 2.5 लाख ये समझ कर नहीं चलेगा। अगर 8 दिवसाच्या आत जर पोलीस प्रशासनाने आसिफ शेखवर कारवाई केली नाही तर मात्र मोठ्या संख्येने आम्ही तिथे त्याच्या घरात घुसून त्याला काढू। मग त्यावेळेला किती दंगा नियंत्रणच्या गाड्या त्या ठिकाणी उभ्या राहिल्या तरी ते आम्हाला अडवू शकत नाही। शब्द या ठिकाणी सर्वोपरी ठेवतो, परंतु ही आमची कमी नसून हा आमचा पोलीस प्रशासनाबद्दलचा आणि कायद्याच्या भारताच्या संविधानाबद्दलचा आदर आहे। म्हणून प्रथमतः आम्ही हात जोडून आणि शांततेने मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती केली आहे। मला काय बोलायचं मी ते बोललोय, प्रशासनाला आम्ही या ठिकाणी 8 दिवसाची वेळ देतो, त्या FIR मध्ये मुख्य आरोपी म्हणून आसिफ शेखचं नाव त्या ठिकाणी टाकण्यात यावं, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी। अन्यथा जे काही या ठिकाणी 8 दिवसानंतर होईल त्या सर्वस्वी जबाबदार कसाई आणि पोलीस प्रशासन असेल, हेही मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगतो। तास एवढंच आपण आज सगळा मोर्चा झाला, मोर्चाच्या माध्यमातून आपण संपूर्ण मालेगाव शहरात फिरलो, एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करू। ज्या पद्धतीने 350 वर्ष आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ते हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना 18 पगाड जाती समूहाचे सर्व मावळे त्यांच्या सोबत होते आणि त्या मावळ्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काम केलं